हॅलो स्टुडंट्स, आज आपण क्लास सिक्स मॅथ्स चॅप्टर 3 इंटेजर प्रॅक्टिस सेट 4 पाहणार आहोत. तर क्वेश्चन फर्स्ट पहा. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर. तर इथे खाली काही नंबर दिलेले आहेत, तर ते आपल्याला क्लासिफाय करायचे आहेत. कशामध्ये? तर पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबरमध्ये. तर आपण फर्स्ट पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय आणि निगेटिव्ह नंबर म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह नंबर कोणते असतात, निगेटिव्ह नंबर कोणते असतात ते पाहूया. तर इथे पहा, ही एक नंबर लाईन आहे. तर त्याच्यावरती 0 हा काय आहे, ओरिजिन आहे. द पॉइंट ऑन अ नंबर लाईन व्हिच इज मार्क्ड 0 इज कॉल्ड द ओरिजिन. तर या 0ला काय बोललं जातं, ओरिजिन. तर 0 पासून ऑन द लेफ्ट अँड राईट ऑफ 0 पॉइंट्स आर मार्क्ड ॲज इक्वल डिस्टन्स. तर 0 पासून ह्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला इक्वल डिस्टन्समध्ये मार्क्ड केलेला आहे. तर नंबर शोन बाय पॉइंट्स ऑन द राईट आर पॉझिटिव्ह नंबर, म्हणजे 0 पासून राईट हँड साईडला जे नंबर राईट केलेले असतात त्याला काय बोललं जातं, पॉझिटिव्ह नंबर. तर इथे पहा, +1 +2 +3 +4 +5 +6 +7 तर हे काय आहेत, पॉझिटिव्ह नंबर. आणि 0 पासून आपल्या लेफ्ट हँड साईडला द आर ओरिजिन निगेटिव्ह नंबर. तर हे कोणते नंबर आहेत, निगेटिव्ह नंबर आहेत. तर पहा, -1 -2 -3 -4 -5 -6 तर हे निगेटिव्ह नंबर आहेत. प्लस म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर आणि मायनस म्हणजेच काय, तर निगेटिव्ह नंबर. इथे आता तुमच्या लक्षात आले असेल, आपण एक्झरसाइज सॉल्व करूया. -5 निगेटिव्ह नंबर आहे, +4 पॉझिटिव्ह नंबर आहे, -2 निगेटिव्ह नंबर, 7 पॉझिटिव्ह, +26 पॉझिटिव्ह, -49 निगेटिव्ह नंबर आहे. -37 निगेटिव्ह नंबर आहे, 19 कोणताही साईन नाही तिथे, म्हणजे तो काय आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे, -25 निगेटिव्ह नंबर आहे, +8 पॉझिटिव्ह नंबर आहे, आणि +5 पण हा पॉझिटिव्ह नंबर आहे. त्याच्यानंतर बघा, -4 निगेटिव्ह, -12 निगेटिव्ह, आणि 27 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. तर पहा हा क्वेश्चन आणि याचा आन्सर राईट करून घ्या. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गिवन बिलो आर द टेम्परेचर इन सम सिटीज, राईट देम युजिंग द प्रॉपर सायन्स. तर इथे काय केलेत, प्लेस आणि टेम्परेचर दिले, सिमला, लेह, दिल्ली, नागपूर. तर इथं टेम्परेचर दिलेलं आहे, त्याचं साईन पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल ते आपल्याला आन्सर लिहायचं आहे. इथे पहा, 7 degrees Celsius below 0 degrees. तर 7 degrees म्हणजे 0 पासून बिलो आहे 7 degrees. तर ह्याचं साईन काय येणार, -7 degrees Celsius येईल. आता इथे पहा, 12 degrees Celsius below 0 degrees. तर हे बिलो आहे, बिलो म्हणजे 0 पेक्षा कमी, म्हणजेच हे -12 येईल याचं आन्सर. आणि 22 degrees Celsius above 0 म्हणजे 0 पेक्षा अबव म्हणजे वरती आहे. तर हे +22 किंवा only 22 ह्याचा आन्सर येईल. नागपूर पहा, 31 degrees Celsius above 0 degrees, 0 degreepasun वरती आहे 31, म्हणजे हा प्लस साईन येईल इथे. तर आपण याचा आन्सर राईट करून घेऊया. तर इथे बघा, बिलो 7 degrees Celsius म्हणजे याचा आन्सर येईल -7, 12 degrees Celsius below 0 degrees Celsius म्हणजे ह्याचा आन्सर येईल -12, आणि दिल्लीचं पहा, 22 degrees Celsius above 0 degrees म्हणजे याचं +22 or only 22 पण आपण राईट करू शकतो. 31 degrees Celsius above 0 degrees तर ह्याचं +31 or only 31 degrees हेही आन्सर तुम्ही लिहू शकता. तर घ्या पटापट ह्याचा आन्सर लिहून घ्या. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर क्वेश्चन नंबर 3, राईट द नंबर इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग द प्रॉपर सायन्स.
आपल्याला इथं प्रॉपर साईन यूज करून क्वेश्चनचं आन्सर लिहायचं. अ सबराइम्स इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. इथं डेप्थ आहे बिलो सी लेवल, म्हणजेच हे याचा आन्सर मायनसमध्ये येईल. डेप्थ म्हणजे खोल आहे ते. तर आन्सर पहा, आन्सर लिहून घ्या. अ सबराइम्स इज ॲट अ डेप्थ मायनस 512 मीटर्स फ्रॉम सी लेवल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द हायेस्ट ऑफ माउंट एव्हरेस्ट इज हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज 8848 मीटर्स. तर हा हाईट आहे हिमालयाची, माउंट एव्हरेस्टची. तर ती किती आहे? तर लँडपेक्षा वरती असणार आहे ना, म्हणजे हे ह्याचं साईन काय येईल? प्लस येईल, 8884. तर आन्सर आपण लिहून घेऊया. द हाईट ऑफ द माउंट एव्हरेस्ट द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज प्लस 8848 मीटर्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 112 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. फ्लाइंग म्हणजे ग्राउंडपासून किती मीटरवरती फ्लाइंग केले, डिस्टन्स त्याने किती मीटरवरती केले, म्हणजे ह्याचं साईन काय येईल? प्लस 120 येईल. तर आन्सर लिहून घ्या. अ काइट फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ प्लस 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड लेवल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. द टनल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. डेप्थ म्हणजे खोल आहे ग्राउंडपासून खाली, म्हणजे याचा आन्सर काय येईल? मायनसमध्ये आपण राईट करूया. आन्सर लिहून घ्या. द टनल इज ॲट अ डेप्थ ऑफ मायनस 2 मीटर फ्रॉम द ग्राउंड. तर आपला हा प्रॅक्टिस सेट इथं संपलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.